श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अदिती तटकरे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा बिकुल वाजल्यानंतर श्रीवर्धन विधानसभा लढवण्यासाठी अदिती तटकरे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते अदिती तटकरे या विद्यमान मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून त्र्याण्णव हजार मतांनी विजय मिळवला होता विधानसभा सुनील यांना चांगले मताधिक्य मिळाले होते आदिती तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्ते श्रीवर्धन शहरात दाखल झाले होते उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचा धर्मपाळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा महाडचे आमदार भरत शेठ गोगावले आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील कार्याध्यक्ष सुभाष केकाणे विजय मोरे विनोद पाशिलकर जिल्हा सरचिटणीस अंतुले तसेच नीलम अंतुले उपस्थित होत्या हे खर तर समोरून कोण उमेदवार असतील किंवा आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे त्याच्यामुळे ज्याचा त्याचा तो अधिकार राहील त्या ठिकाणी उमेदवारी करण्याचा पण समोर कोण उमेदवार आहे यापेक्षा जास्ती आज आपल्या पक्षाने आणि महायुतीने जे आपल्याला संधी दिलेली आहे त्या संधीचं तर सोनं करून अधिकाधिक मतदार बंधू भगिनींपर्यंत पोचणं आणि महायुतीच्या वतीने लढवत असताना अधिकाधिक मताधिक्याने खऱ्या अर्थानं आम्हाला कशा पद्धतीनं तिथं विधिमंडळामध्ये परत प्रतिनिधित्व करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत मतदार बंधू भगिनींपर्यंत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत केलेलं विकासाचं काम असेल त्याचबरोबर पुढची जी उद्दिष्ट आहेत ती त्यांच्यापर्यंत पोहोचून कुणावरही टीका टिप्पणी न करता सकारात्मक पद्धतीनं निवडणूक लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे